तुम्हारा संघ एक श्रीमंत माणूस होता, एक होता एक मुलगा होता, मोठा झाला होता, तरी बाप त्याला काहीच द्यायचा नाही. लोक नाव ठेवायचे काय मुरपाय मात्र कोणाला काही देत नाही, कोणाला काही देत नाही. कोणाने सांगितलं बाबा ईश्वर देणार नाही, तर दररोज 5-10 रुपये मिळून आणायचे आणि जेवायचे, पण असे उद्या देणार नाही. महाराज श्रीमंताचा मुलगा असल्यामुळं महाराजाकडून 10 रुपये घ्यायचा, बापाला द्यायचा आणि जेवण करायचं. बापाने त्याचं देतात ते 10 रुपये आणत टाकून द्यायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा कोणाकडून थोडी आणायचे 10 रुपये, बापाजवळ द्यायचे आणि जेवायचे. त्याने पोरं देतात आणत टाकून द्यायचे पैसे. आता लोक कदरले, दररोज कोण देईल. आता आज भूक लागली, पैसे कुणी द्यायला. मग त्याने काय केलं, या जणाचं वज स्टँडवर न्यायचं होत. ते म्हणला मी वज घेतो, मला 10 रुपये द्या. ठीक आहे म्हणे, एवढं वज होता महाराज, एवढा वाचत वाचत गेला स्टँडवर, वज टाकून दिलं, 10 रुपये घेतले आणि बापाच्या हातात दिले. बापाने 10 रुपये घेतले, आणत टाकायचं तर हात धरला, बाबा पैसे आणत टाकू नका. मेहनत कशाला म्हणते, पायावर उभं राहणं कशाला म्हणत. कळलं बापाने किल्ले सगळे अहवाल केले त्याच्या मला. आपला मुलगा मोठा वाटत असाल त्याला चांगले संस्कार घेऊन त्याला त्याच्या पायावर उभं करणं, नाही तर तो गमल्याशिवाय आणि आपलं कोण नांदाला नेऊन घातल्याशिवाय राहणार नाही. नांदा बाबा वेळे होते का लहान कृष्णाला गाई राखण्यासाठी पाठवलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणते, देवा काय अवतार आहे तुमचा, जाई घेऊन एक आंबळी पाठी, गाई वळी वेणू पाठी. म्हणजे वेणू पाठी कसं काय, अन्वय करावा लागतो अन्वय. जाई घोंगडी खांदी पाठी आणि वेणू काठी घेऊन गाई वळी.